बातमी नागपूरमध्ये नागपूरमध्ये 65 वर्ष शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे. गळफास घेऊन शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातल्या वाकुडी गावात या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अरुण खुशाल कान्होळकर असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. अरुण कान्होळकर यांच्यावर युनियन बँकेचं 1 लाख रुपयांचं कर्ज होतं. ते आता थकीत व्याज धरून 2 लाखांच्या वर गेलं. अरुण यांनी सुरुवातीला कर्जाचे नियमित हप्ते भरले होते, मात्र नंतर हप्ते थकीत झाले. अरुण यांनी खासगी सावकाराकडे घरचे दागिने गहाण ठेवून त्या कर्जानं काही दिवस बँकेचे हप्ते फेडले. मात्र नुकतंच नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीनं त्यांच्या कापसाच्या पिकाची नासाडी झाली आणि आता तेव्हापासूनच अरुण तणावात असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारी रात्री कुटुंब झोपी गेल्यानंतर त्यांनी घरात एका खोलीत जाऊन गळफास लावला आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो सकाळी उघडकीस आला आहे.